नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय ही आनंदाची बातमी, अखेर शेतकरी जिंकला। कांदा निर्यातीबाबत सरकारने एक पाऊल मागे घेत कांदा निर्यातीवरील 40% निर्यात शुल्क अखेर मागे घेतलेला आहे। काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला नक्कीच विनंती करतो की आपण एक कांदा उत्पादक असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। कांदा संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, मोठी बातमी केंद्राच्या कांद्याबाबत। मोठा निर्णय, कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अखेर मागे घेतलेला आहे। तर मित्रांनो, अखेर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशयही महत्त्वाची बातमी आहे। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्राकडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढलेली आहेत। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क लावण्यात आला होता, यामुळे अनेक दिवस शेतकरी व्यापारी वर्गाकडून आंदोलन करण्यात येत होते। आता केंद्र सरकारकडून एक पाऊल मागे टाकत 40% निर्यात शुल्क मागे घेण्यात निर्णय घेतलेला आहे। तर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यामुळे राज्यासह देशभरात कांद्याचा दराचा प्रश्न चांगलाच पेटला होता। या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बाजार समित्याही बंद ठेवण्यात आलेल्या होत्या, त्याचबरोबर आंदोलने देखील झाली होती। हे 40% निर्यात शुल्क मागे घेण्यात यावे अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्याकडून सातत्याने होत होती। अखेर केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क मागे घेतले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत। मात्र दुसरीकडे कांदा इतर देशांमध्ये निर्यात करण्यासाठी $800 प्रति मॅट्रिक टन किमान निर्यात मूल्य लागू राहणार असल्याची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढली आहे। कांद्याचा साठा संपू नये, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, भाव स्थिर राहावे या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात मागे घेतलेला आहे। आता कांद्याचे बाजारभावाला चांगला बाजारभावही मिळेल। आणि मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।